घट निर्मिति प्रक्रिया। घट निर्मिती जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो पा, तर पहिला आहे एकत्रित कार्य किंवा गटाची निर्मिती कशी होते पा। एकत्रित कार्य जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊन एका ठिकाणी काम करू लागतात तेव्हा त्या दोघांमध्ये संवाद होऊन त्या ठिकाणी गट निर्मिती होण्याची प्रक्रिया सुरू होते। माणसाचा स्वभाव आहे जेव्हा दोन व्यक्ती किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्ती जेव्हा एकत्र येतात तर त्यावेळेस त्या ठिकाणी स्वाभाविकपणे गटाची निर्मिती होत असते। दोनपेक्षा अधिक कर्मचारी जर एका ठिकाणी काम करत असतील तर त्या ठिकाणी साहजिकच काय होतं, गट निर्माण होण्याची शक्यता असते किंवा गट निर्माण होत। आता हे गट निर्माण होत असताना काय होतं पा, कर्मचाऱ्यांचे कोणत्याही निमित्ताने त्या ठिकाणी एकत्र येत असतात, काहीतरी कारण असेल, निमित्त असेल आणि त्यामुळं त्या ठिकाणी त्या विभागामध्ये एकत्रपणे त्या ठिकाणी कर्मचारी येतात। एकत्र आल्यानंतर एकमेकांच्या संपर्कात आल्यानंतर एकमेकाचा स्वभाव माहिती होतो, विचारांची देवाणघेवाण होते आणि त्या ठिकाणी एकमेकांची विचार जुळल्यानंतर त्या ठिकाणी ते लोक सामूहिकपणे काम करू लागतात आणि ज्यावेळी सामूहिकपणे काम केलं जातं त्यावेळी येणाऱ्या ज्या अडीअडचणी आहेत ह्या अडीअडचणी ते त्या ठिकाणी त्या व्यक्ती सामूहिकपणे किंवा गटामध्ये सोडवतात। जर काही समस्या आल्या तर त्या समस्या त्या ठिकाणी ते आपापसात सोडवण्याचा प्रयत्न करतात। ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या त्या ठिकाणी या एकसारख्या असतात त्यांच्या, त्या मॅनेजमेंट पर्यंत मागण्या पुरवण्याचं काम हा गट त्या ठिकाणी करतो। कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही यासाठी हा पूर्णपणे गट त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी देखील एकी दाखवत असतो। सगळे लोक त्या ठिकाणी सामूहिकपणे काम करण्यास प्रवृत्त होतात, परस्पराशी विचार विनिमय करून सामूहिकपणे एखादा निर्णय घ्यायचं ठरवल्यानंतर तो निर्णय देखील त्या ठिकाणी घेतात। त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा सामूहिकपणे केला जातो आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करून घेण्याचा ते प्रयत्न करतात। तर हे सगळं होत असताना, या गटामध्ये काम होत असताना उत्स्फूर्तपणे प्रत्येकजण त्या ठिकाणी काम करत असतो आणि हीच गटाच्या निर्मितीची पहिली अवस्था असते। म्हणजे गट निर्मिती प्रक्रिया होत असताना एकत्रित कामासाठी एकत्र येणे आणि त्याच्यामधून विचार विनिमय होऊन त्या ठिकाणी गट निर्मितीसाठी एक प्रकारचं वातावरण निर्मिती करणे ही गटाच्या निर्मितीची काय झाली, पहिली अवस्था झाली। लक्षात लिहून घ्या।